तर 1999 साली लाहोर कराराचं उल्लंघन करणं ही पाकिस्तानची चूक असल्याची कबुली नवाज शरीफ यांच्याकडनं दिली जाते. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी याबद्दल चूक झाल्याची कबुली दिली आहे. कारगिल युद्धाच्या रूपात लाहोर कराराचं उल्लंघन झालं ही चूक असल्याचं नवाज शरीफ म्हणतात. उसके बाद फिर वाजपेयी साहब लाहौर तशरीफ लाए, याद है या नहीं याद है? याददाश्त कमजोर है ना आपकी, तो तशरीफ लाए और हमसे आके यहाँ पे मुआयदा किया. ये अलग बात है कि हमने मुआयदे के खिलाफ वर्जी की, उसमें हमारा कसूर है, उसमें हम कसूरवार हैं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.